अंबाजोगाई तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे। लोखंडी सावरगाव परिसरात 1,500 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या। पाळीव पक्षी नष्ट करा अन्यथा कारवाई होणार असल्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याचा प्रयोगशाळेच्या अहवालातून निष्पन्न झाले। त्यानंतर आता जिल्हाधिकारी राहुल रेखाबार यांनी 1 किलोमीटर परिघातील सर्व कुक्कुटपक्ष्यांचा कलिंग करून नष्ट करण्यात यावेत असे आदेश दिलेले आहेत। त्यानुसार पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने शनिवारी दिवसभरात 1500 कुक्कुटपक्ष्यांचे वैज्ञानिक पद्धतीने कलिंग करून त्यांना नष्ट केले। प्रशासनाकडून सर्व पाळीव पक्ष्यांची क्लीन करण्याचे आदेश देण्यात आले। जर पक्ष्यांची क्लिनिंग करण्यास कोणी टाळाटाळ केली तर त्याच्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। कोणाचे पक्षी राहिले असतील तर त्यांनीही प्रशासनाकडे शासनाकडून आपले पक्षी क्लीन करून घ्यावेत असं आवाहन करण्यात आलंय। क्लीन करण्यात येणाऱ्या पक्ष्यांचा मोबदला हा संबंधित मालकांना दिला जाईल असं सांगण्यात आलं। आपल्या आपल्या पक्षी आहेत ते पक्षी जर त्यांचे राहिले असतील काही आणि विल्हेवाट लावली नसेल तरी त्यांनी ती विल्हेवाट लावून द्यावी। त्यांचं त्यांना अनुदान मिळून जाईल आणि ज्यांचे पक्षी घरी ठेवले असतील तर त्यांना दंडासुद्धा पात्र होतील एवढं मी त्यांना आवाहन करू इच्छितो। ज्या ठिकाणी मृत कोंबड्या आपल्याला भेटलेल्या आहेत त्या मृत कोंबड्याच्या परिघातील 1 किलोमीटर अंतरामध्ये ज्या ज्या निरोगी आणि सुदृढ कोंबड्या असतील ते 1 किलोमीटर परिसरातील आखून त्या कोंबड्या आपल्याला नष्ट करायच्या शास्त्रोक्त पद्धतीने। त्याप्रमाणे आज आपण 1244 कोंबड्या 252 अंडी आणि 230 किलो खाद्य हे पूर्णपणे नष्ट केलेलं असून त्याचे जे कोंबड्याचं जे लिटर आहे ते सुद्धा नष्ट केलेलं आहे। बातमी आहे मुळशीतनं। मुळशीत बर्ड फ्लूचा विषाणू सापडलाय। 5000 कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे। कोंबड्या घेऊन जात असताना मुलगा देखील हळहळलेला पाहायला मिळाला। मुळशी तालुक्यातील नांदे इथे जिल्ह्यातील पहिला बर्ड फ्लूचा विषाणू सापडला असून परिसरात खळबळ उडाली आहे। मावळ आणि मुळशीतील सर्व टीमच्या सहाय्याने संध्याकाळपर्यंत पोल्ट्रीतील सुमारे 5000हून अधिक कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे अशी माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर सचिन काळे यांनी दिली। अमित अशोक रानवडे यांच्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या पोल्ट्रीतील 4 कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या होत्या। त्यानंतर रोज 4 ते 5 कोंबड्यांचा मृत्यू होऊ लागला। त्यामुळे 4 दिवसांपूर्वी येथील पोल्ट्री मालकाने मृत कोंबड्यांची तपासणी पुणे येथील औंच्या प्रयोगशाळेत करून घेतली। नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेकडे पाठवण्यात आला। त्याचा अहवाल नुकताच काल शुक्रवार उशिरा प्राप्त झाला आणि त्यात या कोंबड्यांचा मृत्यू झाला। तो मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याचं निष्पन्न झालंय। या ठिकाणी सर्व पक्षी कल केले जात आहेत आणि त्यांना पंचनामा केला जात आहे आणि त्यांचं एका ठिकाणी खड्ड्यामध्ये डंपिंग केले जात आहे। त्याचबरोबर 1 किलोमीटरच्या परिसराच्या बाहेर 10 किलोमीटरमध्ये या ठिकाणी संचारबंदी म्हणजे कोंबड्यांची बाहेर विक्री किंवा वाहतूक यावरती बंदी आणण्यात आली आहे।